चन्नवीर भद्रेश्वर मठ लिखित लिंगायत स्वतंत्र धर्मच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला लिंगायतांच्या स्वतंत्र धर्म मागणीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं लिखाण करण्यात आलंय हे पुस्तक मराठी वाचकांच्या मनातील सर्व जिज्ञासा पूर्ण करणारं ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर विस्तृतपणे लिखाण असलेलं साहित्य उपलब्ध नसल्यानं चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी मराठी वाचकांसाठी कन्नड भाषेतील मूळ पुस्तक अनुवादित केले या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन चित्रदुर्ग मठामध्ये करण्यात आलं होतं चन्नवीर भद्रेश्वर मठ बाळासाहेब गाडवे प्राध्यापक डॉक्टर भानुदास गाडवे सरलाताई पाटील राजशेखर तंबाके भाबुराव तारळी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यादरम्यान चित्रदुर्ग विरक्त मठात मासिक शरण संगम अनुभव मंडपाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर भानुदास गाडवे यांनी महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्म आणि सद्यस्थिती याविषयी विवेचन केलं दैनिक सकाळचे संपादक डॉ श्रीरंग गायकवाड यांनी पंढरपूरचा विठोबा हा देव नाही तर तो एक समतेचा विचार आहे महाराष्ट्रातील संत परंपरेला खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलंय त्यांच्या शिकवणीतूनच पुरोगामी विचार राष्ट्राला मिळाल्याचं सांगितलं यावेळी बाळासाहेब पाटील प्रकाश हिरेमट राजशेखर तंबाखे चंद्रशेखर बटकडली विलास आंबोळे यश आंबोळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते